शेतकऱ्यांची चेष्टा लावली. मला वाटतं दुधाला भाव नाही आहे. आज एकीकडे पशुखाद्य असेल, ढेप असेल, माग झालेली आहे आणि दुधाला 20 आणि 22 रुपये लिटर दूध जर मिळत असेल तर शेतकऱ्यांना पुरणारा तो व्यवसाय आहे आणि शेतकरी दूध हा शेतकऱ्याला जोड व्यवसाय आहे. म्हणून आमची मागणी आहे की आज शेतकऱ्यांना न्याय मिळावा, दुधाला भाव मिळाला पाहिजे. मक्का मोजला जात नाही, काल मक्का त्यांनी मोजणं बंद केलेलं आहे. आज मार्केटमध्ये आलेल्या गाड्यासुद्धा आज त्यांनी परत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं मक्का असेल, ज्वारी मोजली जात नाही. आज युरियासारखं खताचा शॉर्टेज झालेला आहे. मला वाटतं सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे, म्हणून या सरकारचा निषेध आम्ही करतो आणि शेतकऱ्याच्या न्यायासाठी आम्ही रोडवर नक्की उतरू. आज या माध्यमातून हा खरं विरोधी पक्षाचा हक्क आहे की आज शेतकऱ्या ज्या ज्या समाजाला न्याय मिळणार नाही त्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही रोडवरती उतरू. आज नक्कीच काही कोविडच्या माध्यमातून आज जरी कायदा स्ट्रिक असेल पण जर शेतकरी मरत असतील, शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल, शेतकरी आत्महत्या करत असतील तर आम्ही घरात बसायचं का? त्याच्यामुळे आम्ही आज रोडवर उतरलोय. पूर्ण राज्यामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन छेडलेलं आहे. मेन म्हणजे दुधाला भाव मिळावा, दुधामागे कमीत कमी 10 रुपये अनुदान आणि भुकटी पावडरमागे किलोमागे 50 रुपये अनुदान असं शासनाने द्यावं अशी आमची मागणी आहे. आम्ही एका महिन्यापूर्वी सुद्धा शासनाला निवेदन दिलं होतं, आदरणीय गिरीश गोजच्या नेतृत्वाखाली आम्ही निवेदन दिलं होतं कलेक्टरला, पण शासनाला जाग आलेली नाही. हे शासन झोपण्याचं नाटक करत आहे. त्याच्यामुळे आता याच्यापुढे अजून आम्ही तीव्र आंदोलन करणार. जर शेतकऱ्यांचा न्याय दिला नाही त्याच्यापुढे भविष्यात अजून तीव्र आंदोलन होतील. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं